शिवसेना संपवण्याचा डाव आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपचं नाव न घेता केला. बंडखोरांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या नावावर मत मागावीत असंही आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय. तसंच गणेशोत्सवाआधी महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकू दे असं साकडं उद्धव ठाकरेंनी गणरायाला घातलं. वाढदिवसाला सदस्य नोंदणीची भेट द्या असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलंय. उद्धव ठाकरेंच्या हस्ते अभ्युदय नगरमधल्या नूतनीकरण झालेल्या शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. शिवसेना आणि ठाकरे हे नातं तोडायचंय. मग नातं जर का तोडायचं असेल तर हे जे स्वतःला मर्द समजतायत, बंडखोर, ही बंडखोरी नाही, ही हरामखोरगिरी आहे, नमक हरामीपणा आहे. आणि मग एवढी जर का तुमच्यात मर्दुमकी असेल तर शिवसेना प्रमुखांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. हिम्मत असेल तर स्वतःच्या नावाने मत मागा. पण जे फुटून गेलेले आहेत सुदैवाने, ज्यांचे ज्यांचे आई वडील त्यांच्या सोबत आहेत, मी त्यांना खरंच सुखी मानतो. पण त्यांनी त्यांच्या आई वडिलांना घेऊन राज्यात सभा घ्याव्या आणि मत मागावी. लवकरच गणपती बाप्पा पण येत आहेत. मी गणपती बाप्पाला साकडं घालतोय. ठीक आहे, 2 वर्ष सगळ्यांचीच देवस्थानं बंद होती, सगळ्याच सणासुरीवरती बंदी होती, लॉकडाऊन होता. आणि यावर्षी आपण सुरुवात चांगली केली, पंढरीची वारी आपण सुरू करून दिली, लाखो भाविक तिकडे 2 वर्षानंतर तिकडे गेले. आता गणपती बाप्पा येत आहेत. गणपती बाप्पाला सांगते की तुझ्या आगमनाच्या आधी हे जे अरिष्ट आहे, हे जे संकट आहे, हे संकट पूर्ण तोडून मोडून पुन्हा तुझ्या धर्माचा, तुझा भगवा, शिवरायचा भगवा, शिवसेनेचा भगवा, हा तेजाने, पूर्वीपेक्षा अधिक जोमाने महाराष्ट्रावरतीच नव्हे तर या हिंदुस्थानावरती सुद्धा फडकू दे. 2 गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. एक म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांचं शपथपत्र. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं मला शपथपत्र पाहिजे. मी पक्षप्रमुख आहे पण माझ्यासह माझा जो गटप्रमुख आहे तिथपर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्यांची मला शपथपत्र पाहिजे. त्याच्यानंतर सदस्य नोंदणी. जर तुम्हाला मला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे ही माझी भेट असेल. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24